नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये. चला शिकूया इंग्रजी मराठी. बघा, गेल्या लेसन मध्ये आपण टू हॅव ची रूपे पाहत होतो, त्याच्यामध्ये आपण हॅव आणि हॅज कसं वापरायचं हे पाहिलेलं आहे. तरी सुद्धा थोडस रिव्हिजन करूया. बघा, टू हॅवचं वर्तमान काळाचं रूप असतं हॅव आणि हॅज. आय आणि यू सोबत आपण हॅवचा उपयोग करतोय. आय आणि यू हे एकवचनी करते सोडल्यास बाकी सगळ्या एकवचनी कर्त्यांसोबत आपल्याला हॅज वापरावं लागतं. अनेक वचनामध्ये आपल्याला हॅव वापरावं लागतं हे आपण पाहिलेलंच आहे. जर तुम्ही नसेल पाहिलं तर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ पाहू शकता. आय हॅव अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन आहे. आता याच्यानंतर मी क्रियापद जर वापरलं तर आपल्याला पूर्ण क्रिया सांगायला येते. आय हॅव गॉन मी गेलेलो आहे. आय हॅव रिटर्न मी लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहितीच आहे की टू हॅव ची रूपे हे एकतर पूर्ण क्रिया सांगण्यासाठी वापरली जातात किंवा मग एखाद्याकडे काहीतरी आहे हे सांगताना आपण मुख्य क्रियापद म्हणून त्याचा उपयोग करत असतो. आपल्याला हॅव आणि हॅज माहित आहे. आज आपण टू हॅव च भूतकाळी रूप जे असतं हॅड आणि टू हॅव च भविष्यकाळी रूप जे आहे विल हॅव या दोघांचा अभ्यास करणार आहोत, त्यांना व्यवस्थित समजून घेणार आहोत. बघा, जर मला असं म्हणायचं असेल की माझ्याकडे पेन आहे तर मी म्हटलं आय हॅव म्हणजे माझ्याकडे आहे अ पेन. जर तोच पेन माझ्याकडे होता असं म्हणायचं असेल तर मी काय म्हणेन आय हॅड असं म्हणेन. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी गोष्ट आपल्याकडे होती हे सांगताना आपण हॅडचा उपयोग करतोय. जर भविष्यामध्ये आपल्याला ती प्राप्त होईल असं सांगायचं असेल तर आपण विल हॅव वापरणार आहोत. म्हणजे भविष्यामध्ये माझ्याकडे पेन असेल असं जर म्हणायचं असेल तर मी आय विल हॅव अ पेन असं म्हणेन. तिन्ही वाक्यांचा आपण विशेष अभ्यास करूया. आय हॅव अ पेन माझ्याकडे पेन आहे. आय हॅड अ पेन माझ्याकडे पेन होता. आय विल हॅव अ पेन माझ्याकडे पेन असेल हे भविष्यामध्ये असेल. यू सोबत हॅव वापरलं जातं यू हॅव अ जॉब तुला नोकरी आहे. भूतकाळात होती असं म्हणायचं असेल तर यू हॅड अ जॉब असं म्हणावं लागते. तुला आहे, तुझ्याकडे आहे, तुझ्या जवळ आहे असं सगळं सांगण्यासाठी आपण टू हॅव ची रूपे वापरत असतोय. भूतकाळात नोकरी होती यू हॅड अ जॉब. भविष्यात तुला नोकरी मिळेल प्राप्त होईल तुझ्याकडे नोकरी असेल तर आपण विल हॅव वापरणार आहोत. यू विल हॅव अ जॉब. त्याच्याकडे आहे, तिच्याकडे आहे असं म्हणताना आपण हॅज वापरलंय. शी हॅज, ही हॅज, इट हॅज वगैरे. ही हॅज अ ब्रदर त्याला भाऊ आहे. ही हॅज स्कूल टू अटेंड त्याला शाळा आहे. ही हॅज अ मोबाईल त्याच्याकडे मोबाईल आहे, त्याच्या जवळ मोबाईल आहे, त्याचा मोबाईल आहे. ठीक आहे, म्हणजे बघा ही हॅज, ही हॅज. आता ही हॅज अ बुक म्हटलं तर त्याच्याकडे पुस्तक आहे. होतं म्हटलं तर आपण कसं म्हणणार आहे ही हॅड अ बुक त्याच्याकडे पुस्तक होतं. असेल भविष्यामध्ये ही विल हॅव अ बुक त्याच्याकडे पुस्तक असेल, आता नाही. शी हॅज बर्थडे तिचा वाढदिवस आहे. शी हॅड बर्थडे तिचा वाढदिवस होता. शी विल हॅव अ पेन तिच्याकडे पेन असेल. इट हॅज लॉक, इट म्हणजे काय पण वस्तूसाठी वगैरे आपण इट वापरत असतो प्राण्यांसाठी. इट हॅज अ लॉक त्याला कुलूप आहे. कुलूप होतं म्हटलं तर इट हॅड अ लॉक. इट आय झालाय आपण इट करूया. इट हॅड अ लॉक. इट विल हॅव अ लॉक त्याला कुलूप असेल. वी हॅव फ्रेंड्स आम्हाला मित्र आहेत. होते मग आपण हॅड वापरतो. वी हॅड फ्रेंड्स भविष्यामध्ये मित्र बनवू आपण. वी विल हॅव फ्रेंड्स इथं हॉलिडे लिहिलंय. वी विल हॅव हॉलिडे आम्हाला सुट्टी असेल उद्या. दे हॅव जॉब, दे हॅव समथिंग, दे हॅव हॉलिडे एक्सेट्रा एक्सेट्रा आहे. दे हॅड वर्क म्हणजे काय होईल अर्थ त्यांना काम होतं. दे विल हॅव मनी त्यांच्याकडे पैसे असतील. म्हणजे आपल्याला असं लक्षात येत आहे की आपल्याकडे एखादी गोष्ट आहे म्हणजे कर्त्याकडे काहीतरी आहे हे सांगताना हॅव आणि हॅज वापरायचं, कर्त्याकडे काहीतरी होतं हे सांगताना हॅड वापरायचं
आणि भविष्यामध्ये प्राप्त होईल असं सांगायचं असेल तर विल हॅव वापरायचं. यावरून आपल्या असं लक्षात येते बघा की वर्तमान काळामध्ये टू हॅव्हचं रूप हॅव आणि हॅज असत, भूतकाळामध्ये हॅड असत आणि भविष्य काळामध्ये विल हॅव असत. हॅव हॅजचा अर्थ च्याकडे आहे असं आपण घेऊ शकतो. हॅव हॅज म्हणजे च्याकडे आहे, फक्त च्याकडे आहे असा अर्थ नाही होणार. च्याकडे आहे, च्या जवळ आहे, ला आहे, च आहे, असे सगळेच. मग भूतकाळामध्ये त्याचा भूतकाळामध्ये टू हॅव्हचं रूप आहे हॅड, त्याचा अर्थ होईल च्याकडे होत. आणि भविष्याकडे भविष्यामध्ये च्याकडे असेल असे याचे अर्थ आपल्याला असतात असं समजून घेता येईल. तुम्ही या वाक्याचा सराव करू शकता, या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे शब्द असे भरू शकता आणि काय करू शकताय वाक्य तयार करू शकताय. तुझा सराव तुम्हाला करता येईल. मला तुम्हाला इथे जे पाहिजे ते शब्द आपण वापरू शकतोय. आय हॅव मोबाईल, माझ्याकडे मोबाईल आहे. आय हॅड मोबाईल, माझ्याकडे मोबाईल होता. आय विल हॅव अ मोबाईल, माझ्याकडे मोबाईल असेल. You have friends, तुला मित्र आहे. You had friends, तुला मित्र होते. You will have friends, तुला मित्र असतील. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही त्याचा सराव करू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेसन मध्ये. बाय बाय, सी यू.